छत्रपतींचा विचार म्हणजे मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन सुरू आहे. गुणरत्न सदावर्तेंना पुण्यात विरोध केला जातोय. छत्रपती घराण्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी त्यांना विरोध केला जातोय. भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या बाहेर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक जमलेले आहेत. जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून केली जाते. या संपूर्ण इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर आभाड यांनी. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन समोर सदावर्तींच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. काय सांगणार तुम्ही? आंदोलन करताय या ठिकाणी छत्रपतींच्या गादीचा अपमान करणाऱ्या सदावर्तेचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतोय. ज्याने महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये राजकारण केलं, मराठा आरक्षणाच्या विरोधात तो काम करतोय, तो त्याला एक मराठा लाख मराठा अधिकार नाही, त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतोय. आपण पाहू शकतो की निषेध नोंदवण्याचा आम्ही आज निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी लोकशाही मार्गाने थांबलेलो असताना पोलीस कुठल्या प्रकारची दडपशाही करताय हे सगळ्यांसमोर दिसतंय. आणि त्या विकृत सदावर्तेला ते आज चहा पाणी करतायत. आणि आम्ही लोकशाही मार्गाने इथं आंदोलन करतोय, घोषणा देतोय शांततेमध्ये. पोलिसांची दडपशाही तुम्ही स्वतः बघताय. पोलिसांनी लोकशाही मार्गाने आम्ही इथं निषेध व्यक्त करायला आलोय. तर पोलिसांची आमच्या दडपशाही चालू आहे. सदावर्ती मार्गाने आमचं आंदोलन करत होतो, आम्ही शांतता आंदोलन करत होतो. पोलिसांनी ही दडपशाही करून या आंदोलनाचं तीव्र रूपात वाद निर्माण करू नये ही नम्र विनंती आमची. आम्हाला आंदोलन सुरू आहे. आंदोलन तुम्ही तक्रार दिलेली होती. मी तक्रार दिली होती छत्रपतींच्या गादीचा अपमान आजच्या बाहेर विधान ह्या सदावर्तीने न्यूज चॅनलवर केला होता. आणि त्याच जेलमधनं बाहेर आल्यानंतर सदावर्ते छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो. पोलिसांनी या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आपल्याला दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे सागरावर जी 24 तास पुणे.